कोल्हापूर शहरातील शुक्रवार पेठ इथं एका मिरवणुकीत धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली काही मुली आणि तृतीय पंथींचा सिगारेट ओढत द्वालबीच्या ठेकावर ढिंगाणा घातल्याचा व्हिडिओ समोर आला होता हा सर्व प्रकार छत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री शाहू महाराजांच्या फोटोसमोरच होत होता त्यामुळे शिवछत्रपती आणि राजश्री शाहू महाराज प्रेमींकडून ढिंगाणा घालणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती या प्रकरणी आता लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात पंधरा ते सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व स्वराज्य महोत्सवाअंतर्गत महापालिकेच्या वतीने महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे चौकात तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकरा वाजता सामूहिक राष्ट्रगायन उत्साहात संपन्न झालं अग्निशमन विभागाच्या वतीने सायरन वाजवून हे राष्ट्रगीत गायन करण्यात आलं त्याचबरोबर महापालिकेच्या वर्कशॉप शाळेमध्ये व इतर कार्यालयातही राष्ट्रगायन गायन करण्यात आले यावेळी प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे खासदार धैर्यशील माने जिल्हाधिकारी राहुल रेखावार अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके प्रांताधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार तसेच महसूल विभाग जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात दोनशे पस्तीस पॉईंट चौदा दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे सकाळी सात वाजताच्या अहवालानुसार राधानगरी धरणाचा सहा नंबरचा स्वयंचलित दरवाजा खुला असून सध्या धरणातून तीन हजार अठ्ठावीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर जिल्ह्यातील एकूण एकोणतीस बंधारे पाण्याखाली आहेत पंचगंगा नदीवरील शिंगणापूर राजाराम सुर्वे रुई इचलकरंजी तेरवाड आणि शिरोळ भोगावती नदीवरील हळदी सरकारी कोगे राशिवडे शिरगाव व खडक कोगे कासारी नदीवरील येवळूच पुनाळ तिरपण व ठाणे आळवे वेदगंगा नदीवरील बस्तवडे व वा चिखली वारणा नदीवरील चिंचोली माणगाव कोडोली तांदुळवाडी शिगाव खोची व दानोळी मृदगंगा नदीवरील दत्तवाड सुळकूड सिद्धनेरली व बाचणी तुळशी नदीवरील बीड असे एकोणतीस बंधारे सध्या पाण्याखाली आहेत कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात एकोणचाळीस पॉईंट सहा मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात हातकणंगले तीन पॉईंट सहा शिरोळ एक पॉईंट दोन पन्हाळा एकवीस पॉईंट पाच शाहूवाडी पंचवीस राधानगरी तेवीस गगनबावडा एकोणचाळीस पॉईंट सहा करवीर अकरा पॉईंट पाच कागल पाच पॉईंट नऊ गडहिंग्लस तीन पॉईंट तीन भुदरगड सात पॉईंट सहा आजरा बारा पॉईंट सात तर चंदगड येथे सात पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोल्हापुरात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विशेष प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्ती तसेच सेवानिवृत्त कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला आदिवासी लोकांची कला संस्कृती क्षमता भाषा समुदाय संघटन जीवनशैली यांचे रक्षण करण्याच्या उद्देशातून सन एकोणीसशे पासून संयुक्त राष्ट्रसंघामार्फत नऊ ऑगस्ट हा दिवस जगभरात जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो नोकरीनिमित्त कोल्हापुरात स्थायिक झालेले आदिवासी बांधव दोन हजार पंधरापासून हा दिवस साजरा करतात आदिवासींचं सा अस्तित्व टिकून राहण्यासाठी जल जंगल जमीन सोबत आदिवासींचा जीव टिकवणे गरजेचे आहे असं मत यावेळी प्रमुख वक्ते महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आदिवासी बचाव संघटनेचे पंकज ठाकरे यांनी मांडले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या हाटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात ते कधी काय करतील हे कुणाला सांगता येत नाही याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे उदयनराजेंनी आपल्या एका कार्यकर्त्याला चक्क तोंडाने पेडा भरवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत शुभेच्छा दिल्याचा त्यांचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे गोडोलीतील विनोद मोरे या त्यांच्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उदयनराजेंनी हजेरी लावली होती यावेळी त्यांनी चक्क तोंडाने पेडा भरवत मोरे यांना शुभेच्छा दिल्या <oglym mentorship> गणपती उत्सव दसरा व दिवाळी सण व सुट्ट्यांची अधिक संख्या असलेला हा महिना कोल्हापुरात श्री अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड मोठी आहे शहरात प्रवेश करताना लागणारा तावडे हॉटेल चौकातील पूल अरुंद असल्याने तसेच गांधीनगरला जाणाऱ्यांची संख्याही अधिक असल्याने या पुलाखाली वाहतुकीची कोंडी होत असते त्यासाठी शहर भागातील वाहतूक शाखा असेल किंवा शाहूपुरी पोलीस यंत्रणेने याकडे लक्ष घालावे आणि वाहतुकीची कोंडी सोडवावी अशी मागणी करवीर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्याकडून संकेत गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग कोल्हापूर यांना देण्यात आहे